हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी याचा आज वाढदिवस. 23 एप्रिल 1969 रोजी जन्मलेला मनोज म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा. खरे तर मनोजने डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, पण मनोजला डॉक्टर नाही तर अभिनेता बनायचं होतं. मनोजचं नाव अभिनेता मनोज कुमार यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. कदाचित त्यामागे ही नियतीच असावी. आज मनोज वाजपेयी बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो, पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास बऱ्याच अग्निपरीक्षेने भरलेला होता. शाळेच्या दिवसात मनोज प्रचंड लाजाळू स्वभावाचा होता. त्याचा हा लाजाळू स्वभाव बदलावा म्हणून शाळेतील शिक्षक त्याला वर्गात उभे राहून हरिवंश राय बच्चन यांची कविता म्हणायला सांगायचे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण मनोजला एकदा नव्हे तर 3 वेळा NSD अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश नाकारण्यात आला, त्यामुळे मनोज खचला होता. नसरुद्दीन शहा, ओमपुरीसारखे दिग्गज स्टार NSDतून घडले, त्यामुळेच NSDत प्रवेश हे मनोजचं स्वप्न होतं. त्याने या स्वप्नाचा पिच्छापूर्वक 4थ्यांदा प्रवेशासाठी अर्ज केला, पण यावेळीही त्याला नकार मिळाला. आता तर त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घडू लागले होते. याच दरम्यान रघुवीर यादव यांनी त्याला ऍक्टिंग वर्कशॉप करण्याचा सल्ला दिला. 1998 प्रदर्शित रामगोपाल वर्मा यांच्या सत्यानं मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण एक काळ असाही होता की जेव्हा लोक त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. फिल्मी दुनियेतल्या ताज्या घडामोडींसाठी आणि गॉसिपसाठी नक्की पाहत रहा लोकमत CNX फिल्मी.